देशी बनावटीची दारू वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात. पाहूया सविस्तर बातमी. मागील आठवड्याभरापासून अवैध धंदे तसेच विना परवाना शस्त्र बाळगणारे यांच्या विरोधात नाशिक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. सोमवारी 1 एप्रिल रोजी 2 इसम रिक्षामधून विना परवाना बेकायदेशीर दारूची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट 2 च्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने देवळाली कॅम्प परिसरात गवळीवाडा येथे सापळा रचला आणि दोघांना ताब्यात घेतले. मनोज पवार, सलीम खान असं ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून 4,560 रुपये किमतीची बनावट देशी दारू तसेच 1,00,000 रुपये किमतीची रिक्षा असा एकूण 1,04,000 रुपयांच्या वर मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. त्यांच्यावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांच्या पथकानं केली. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजित सय्यद.